आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगड कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे महापालिकेने ठेकेदाराचं बिल न दिल्याने ठेकेदाराने थेट प्राथमिक आरोग्य सेवा बंद केली आहे याचा नाहक त्रास रुग्णांना होतोय महानगरपालिकेला पॅथॉलॉजी डायग्नोसिस आणि रेडिओलॉजीची सेवा पुरविणाऱ्या ठेकेदाराने तीस ऑगस्ट पासून सेवा बंद केली आहे यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय महापालिकेच्या शहरात छोटे मोठे असे एकूण सत्तर दवाखाने आणि चौदा प्रसतीगृहे आहेत आरोग्य विभाग आणि लेखा परीक्षण विभाग ठेकेदार यांच्या समन्वयाअभावी हजारो रुग्णांचे हाल होत आहेत सर्व दवाखान्यांमधील रक्तलग्वीचे नमुने घेण्याची एक्स रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नायला नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे आणि तपासणी करून घ्यावी लागत आहे पालिकेच्या दवाखान्यांमध्ये शहरी गरीब योजना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या तपासण्या मोफत केल्या जातात परंतु तीस ऑगस्टपासून ही सेवा बंद असल्याने हजारो रुग्णांना खाजगी लॅबमध्ये पैसे खर्च करावे लागत आहेत येणाऱ्या काळात तरी महापालिकेचा हा बोंगळ कारभार मार्गावर येणार का आणि नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळतील का असा प्रश्न उपस्थित होतोय